कोल्हापूर दौऱ्यावर असताना सातारा येथे पेट नाक्यावर कोल्हापूरचे मजूर असलेले दाम्पत्य चालत होते. त्यांना एका गाडीने उडवलं आणि गर्दी जमा झाली. गर्दीला पाहून आमदार बच्चू भाऊंनी आपला ताफा थांबवला आणि स्वतः पळत पलीकडच्या बाजूला जाऊन अपघातग्रस्तची महिलेची आणि तिच्या पतीची चौकशी केली. आणि एवढंच नाही, आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये त्यांनी या दोन्ही पेशंटला बसवले आणि कराड येथे हॉस्पिटलसाठी रवाना केलंय. सायंकाळी कार्यक्रमातून परत जाताना पुन्हा या दाम्पत्याला हॉस्पिटलला भेट दिली आणि चौकशी करून विचारपूस केली. तर स्वतःची मंत्रीपदाची गाडी सर्वसामान्य जनतेसाठी खुला करून देणारा आगळा वेगळा नेता नव्हे तर कार्यकर्ता आहे ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू. आपली गाडी घे रे, इनोवा बोलो आपली. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया. पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो. 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते. छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून. तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया. जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं. आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा. छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा. एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँकला जोडा. या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे. परकोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या. ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता परकोलेशन पीट उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल.